नमस्कार, मी सौ निर्मला आपशिंगेकर आज आपणास भाजणीच्या पिठाची थाली पिठाची रेसिपी सादर करीत आहे. मोठे दोन वाट्या भाजणीचं पीठ घेणे, पुदिना घेणे बारीक चिरून, कोथिंबीर पण बारीक चिरून घेणे आणि एक कांदा बारीक चिरून घेणे, आलं लसणाची पेस्ट करून घेणे, ओवा घेणे, हळद घेणे आणि एक चमचा लाल मिरची किंवा हिरवी मिरची घेऊ शकता व पांढरे तीळ घेणे. प्रथम आपण कांदा घालत आहोत. कांद्यामुळे थालीपीठ हे मऊ होतं व चविष्ट होतं. पुदिन्यामुळे त्याला स्वाद चांगला येतो. अगदी बारीक चिरून घेणे पुदिनासुद्धा. आणि पुदिना हा थंड असतं. कोथिंबीर घालणे, हिरवीगार कोथिंबीर ताजी ताजी घालणे. आता मी पांढरे तीळ घालत आहे, ओवा घालत आहे, आलं लसणाची पेस्ट, लाल मिरची, हळद. तुम्हाला हिरवी मिरची आवडत असली तर हिरवी मिरची घालू शकता. चवीपुरतं मीठ घालणे. अगदी व्यवस्थित तळून घेणे. धने जिरे मी पिठात घातल्यामुळे वर घातले नाही. तुम्हाला घालू वाटलं वरूनसुद्धा घालू शकता. आता व्यवस्थित तळून घेणे. अगदी धन्या जिऱ्याचा स्वाद खूप छान येतो. दळण्यात घातल्यामुळे अगदी बारीक होतं. वर घातल्यामुळे ते दातात अडकू शकतं. आता आपण पाणी घालून, थोडं थोडं पाणी घालून मळून घेणे. नाश्त्याला करू शकता तुम्ही, डब्याला करू शकता. पाच सहा वाजतासुद्धा करून तुम्ही खाऊ शकता. अगदी पौष्टिक भाजणी असते, त्यात सगळेच पदार्थ असतात. आता आपलं पीठ मळून झालं आहे. गॅस चालू करणे आणि फडक्यावर थोडं पाणी लावून थापून घेणे. असं तुम्ही फडक्यावर अगदी पातळ भाकरीसारखं थापून घेऊ शकता. खमंगाने पौष्टिक ही थालीपीठ आहे. जेवढं पातळ पसरत गेलं तेवढं अगदी व्यवस्थित थापून घेणे. आता आपण तव्याला तेल लावून घेणे. छोट्या आकारात करू शकता, मोठ्या आकारात करू शकता तुम्ही. ह्याला पाच होल पाडून घेणे तेल सोडण्यासाठी.
व फडक्यासकट तव्यावर घालणे. वरून थोडं तेल सोडणे. वर झाकणे. झाकल्यामुळे खूप छान दमून येतं. उलटून घेणे, परत वर झाकण ठेवणे. आता आपले थालीपीठ थापून झाले आहेत. आता हे बीटचं असल्यामुळं मी तूप घालत आहे. तूप घातल्यामुळं खूप छान चव येते. असं वरून तूप घालणे. आणि बीटात कालवल्यामुळं असं लाल कलर येऊ शकते. असं बीट खिसून घालणे. आता भाजणीच्या पिठाचे पराठे तयार आहेत. हे बीट घातलेले आहेत. हे बीट न घालता केलेले आहेत. बीट न घालता केलं की असा कलर येतो. बीट घातलं की अगदी असं लाल कलर येतो. खुसखुशीत होतात. असं गरमागरम भाजणीचे थालीपीठ तयार आहेत. तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता. पुदिन्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता. शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता. अगदी चविष्ट थालीपीठ झाले आहेत. माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा.